एनडीटीव्ही न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका. नमस्कार, मी दामिनी गोसावी, एनडीटीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत. नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी 1 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचे पालन करीत नागरिक देखील जागरूक झाले आहेत. दुपारनंतर सर्वत्र शुकशुकाट पाहावयास मिळाला. नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र बारुड यांनी 1 एप्रिल ते 15 एप्रिल 2021 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. संचारबंदीला सुरुवात झाली. या संचारबंदी काळात नाशवंत पदार्थ असलेल्या आस्थापनांना सकाळी 6 ते 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. यामध्ये भाजीपाला, दूध, मिठाई, बेकरी यांचा समावेश आहे. नंदुरबार शहरात संचारबंदी काळात दिलेल्या मुभामध्ये नागरिकांनी भाजीपाला व इतर सामान खरेदीसाठी अत्यल्प प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं. कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाचा धसका नंदुरबारवासियांनी घेतल्याचं यातून स्पष्ट दिसत आहे. नंदुरबार शहरातील मुख्य बाजारपेठेची ही दृश्य आहेत. एकेकाळी मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या, जागा नसणाऱ्या या ठिकाणी काही आता शुकशुकाट जाणवत आहेत. कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत नागरिक देखील जागरूक झाले असून स्वतःची काळजी घेत असल्याचं चित्र दिसत आहेत. घरात राहा, सुरक्षित राहा. सार्वजनिक ठिकाणी भाजीपाला व इतर वस्तू खरेदी करताना घरातून निघताना मास्कचा वापर करा. घरी गेल्यावर स्वच्छ हात धुवा. आपली काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या. एमडीटीव्हीसाठी निलेश चौधरी, जिल्हा प्रतिनिधी.